माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडा नगरीत संमित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. जामसंडेमध्ये आमदार चषक, शिवशाही चषक, अण्णा तवडे स्मृती चषक कबड्डीच्या यशस्वी आयोजनानंतर जामसंडेस पुन्हा एकदा कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 21 ते 24 जानेवारी 2018 या कालावधीत निमंत्रित संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार असून ही स्पर्धा आप्पासाहेब गोगटे स्मृती चषक या नावाने होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन उपाध्यक्ष व देवगड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सन्मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी, चंदू पाटकर आदी उपस्थित होते. क्रीडा रसिक ज्याचे आतुरतेने वाट पाहत असतात त्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन यावर्षी 21 जानेवारी ते 24 जानेवारी जामसंडे सन्मित्र मंडळाच्या वतीने होणार आहे. जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन आणि इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी या भव्य क्रीडा नगरीमध्ये याचं आयोजन होणार आहे. आपल्याला माहितीच आहे की गेली 10 वर्ष आम्ही सातत्याने हे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवतो आणि कबड्डीचा प्रचार प्रसार ह्या जामसंड ह्या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्या तालुक्यात आणि जिल्ह्यातही स्पर्धा नावलौकिक पावलेली स्पर्धा आहे. ह्या वर्षीचं आयोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन आम्ही कबड्डी स्पर्धांचं करत असतो. त्यामध्ये आत्तापर्यंत खुल्या गटाच्या झाल्या, व्यावसायिकांच्या कबड्डी स्पर्धा झाल्या, त्याचबरोबर राज्याची जी महत्त्वाची आणि ज्याला महाराष्ट्र शासनाची स्पर्धा म्हटली जाते ती शिवशाहीची स्पर्धाचं आयोजनाचं मानसुद्धा आमच्या सन्मित्र मंडळाला मिळालं आणि त्यामुळे यंदा आम्ही ठरवलं की नवीन जे कबड्डीपटू प्लेअर तयार होत असतात त्यांना ही संधी मिळावी म्हणून कुमार गटाची यावेळी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये कुमार गटाचे म्हणजे त्याला वजनी गट आहे, 70 किलो त्याचं वजनाची मर्यादा आहे आणि 20 वर्ष त्याचं वय मर्यादा आहे. असे मुलांची 70 किलो आणि मुलींचं 65 किलो वजन असं ह्या कुमारकुमारी गटांचं कुमारकुमारी जे संघ येतील त्यांचं राज्यस्तरीय निमंत्रित ह्या स्पर्धा राहणार आहेत. आमचा असा विचार आहे की महाराष्ट्र शासना महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने ज्या स्पर्धा घेतल्या जातात राज्यस्तरीय वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यातून 2-2 संघ त्याचे येतात, प्रत्येक जिल्ह्यातले 2 संघ असतात, असे काही निमंत्रित संघ ह्या स्पर्धांना बोलवावेत आणि ह्या कुमार गटाची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात याव्या असं ठरलेलं आहे. यावेळीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळीची दरवेळी आम्ही आमदार चषक किंवा मागच्या वेळी विनोदजी तावड्यांचे वडील दरवर्षी आम्ही आमदार चषक ह्या स्पर्धेचं नाव आमदार चषक कबड्डी स्पर्धा असं असतं. गेल्या वर्षी आम्ही शिवशाही ह्या शासनाचीच असल्यामुळे ती छत्रपती शिवाजी महाराज स्पर्धा असं त्याचं नाव होतं आणि त्याच्या आधी आम्ही कैलासवासी अण्णा तावडे यांच्या नावाने स्पर्धा भरवली होती. परंतु आता ह्याच्या पुढे या स्पर्धेचं जे नाव आहे ते कैलासवासी आप्पासाहेब गोगटे स्मृती चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असं नाव कायमस्वरूपी देण्याचं मंडळाने ठरवलं आहे आणि त्यामुळे यंदाचं ही जी स्पर्धा आहे ती आप्पासाहेब गोगटे स्मृती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असं राहणार आहे. यामध्ये 16 संघ कुमार गटाचे आणि 12 संघ कुमारी गटाचे या ठिकाणी राहणार आहेत. मोठ्या संख्येने त्यांची निवास व्यवस्था बाकी जे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आयोजन केलेलं असतं 10 स्पर्धांचा आपल्याला अनुभव आहे, सगळ्या जिल्हावासींना अनुभव आहे, त्याप्रमाणेच भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा होणार आहे. अनेक आमदारांचं सरकारचं आम्हाला त्यासाठी सहकार्य आहे आणि तेही पुढे मिळणार आहे. आता यावेळी खर्चही सुद्धा मोठा असतो त्यामुळे आणि वेगवेगळ्या कंपन्यांकडे आम्ही अप्रोच होऊन आयोजन करण्याचं ठरवलं आहे. दुसरं असं म्हणजे त्याला जोडूनच तालुका सुद्धा कुमार गटाच्या स्पर्धा तालुका अजिंक्यपदाच्या त्यावेळी होणार आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जामसंडे सन्मित्र मंडळ दरवर्षी गणेशोत्सव भरवते, गणेशोत्सव असतो. ह्यावेळेचा गणेशोत्सव 21 तारखेलाच सुरू होतोय त्यामुळे त्याचंही औचित्य या स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे आणि 21 ते 24 आमचं विसर्जन 25 तारखेला होणार आहे. गणेशोत्सवाच्याच काळात ही स्पर्धा होते त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे अधिक त्याचं नियोजन दोन्ही ह्या उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे करण्याचा मंडळाचा मानस आहे.